अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यातील रावेर शहराजवळ असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेतातील एका घरात चार लहान मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे। रावेर शहरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील मुस्तफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमालीबाई भिलाल हे दाम्पत्य आपल्या मूळ गावी म्हणजेच मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील गढी या गावी गेले असता। घरात त्यांचे चारही मुले एकटे होते, त्यात सरिता वय वर्ष 12, रावल वय वर्ष 11, अनिल वय वर्ष 8 आणि सुमन वय वर्ष 3 या चौघांची हत्या झाल्याचे शेतमालक मुस्तफा यास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। याबाबत विभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यातील मोठी मुलगी सरिता हिच्यावर बलात्कार करून तिच्यासह इतर तिघांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याचे समजते आहे। चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे आणि आमच्या चार टीम्स वेगवेगळ्या आणि या 5 जिल्ह्यातले एक्सपर्ट जे आहेत आमचे क्राईम इन्व्हेस्टिगेशनचे डिटेक्शनचे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही बोलवलेलं सर। हिंदी मे टीम्स तयार केलेले आहेत SIT म्हणून, एक टीम सायंटिफिक इव्हिडन्सवर लक्ष देईल, दुसरी टीम टेक्निकल गोष्टीवर लक्ष केंद्रित करेल, तिसरी इंट्रॉगेशनची टीम आहे आणि या टीममध्ये आम्ही महिला अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश केलेला आहे। जे चार डेड बॉडीज आहेत त्या पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेल्या आहेत आणि काही संशयितांची आम्ही चौकशी करत आहोत। सर, या घटनेत बलात्काराचा काही संशय व्यक्त केला जातो आहे का? म्हणजे आम्ही डेड बॉडी फॉरेन्सिक मेडिसिनच्या एक्सपर्टकडे पाठवलेली आहे, त्यांचं ओपिनियन आल्यावर आम्ही त्याच्या बाबतीत भाष्य करू। चौकशी आमची चालू आहे, काही संशयितांची चौकशी आमची चालू आहे। जळगाव जिल्ह्यातील रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोरखेडा या गावाच्या शिवारात एका एक शेत आहे ज्यामध्ये एका घरामध्ये चार अल्पवयीन मुलांचा खून झाल्याची हत्या झाल्याची घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला 302 IPC कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेच्या तपासाकरिता एका SIT ची स्थापना करण्यात आली असून तपास हा ASP म्हणजे डायरेक्ट IPS अधिकारी आहेत जळगाव शहरला त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे। त्यांच्या मदतीकरिता 5 अधिकाऱ्यांची एक टीम व त्यांच्या मदतीला काही कर्मचारीसुद्धा आहेत अशा टीम गठीत करण्यात आलेल्या असून लवकरच या घटनेचा उलगडा लागेल अशा पद्धतीने कामकाज चालू आहे। सर, एकूण किती लोक होते जे मयत झालेले? एकूण 4 मयत आहेत, ज्यामध्ये 2 मुलं आहेत 2 मुली आहेत, 13, 11, 8 आणि 6 वर्ष अशा त्यांचं वय आहे। सर, कशामुळे झाले ही घटना? धारदार शस्त्राने कुऱ्हाडीसारख्या याचा वापर करून याची हत्या झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येतं। कारण समजलंय का सर, कशामुळे? तपास, त्याबाबत अधिक तपास चालू आहे। या संदर्भात आता इन्क्वेस्ट आणि पोस्टमॉर्टम या दोन्ही गोष्टी केल्या जातील, त्यासाठी सुद्धा वरिष्ठ डॉक्टरांची टीम आणि इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करून तसं जर निष्पन्न झालं तर निश्चितपणे तेही सेक्शन आम्ही त्यामध्ये ॲड करू। रावेर तालुक्यामध्ये बोरखेडा येथे एका आदिवासी कुटुंबातील 4 व्यक्तींची एकत्र हत्या करण्यात आली। या हत्येचं कारण अजून तरी समोर आलं नाही, परंतु त्यामधल्या 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला असं समोर आलेलं आहे। या ठिकाणी त्याचं हत्या करण्याचं कारण काय, कुणी केलं, या संदर्भात पोलीस जरी तपास करत असले तरी लोकांमध्ये घबराट आहे, कारण बरेचसे मध्ये आदिवासी लोक आहेत, जंगलामध्ये राहतात नेहमी आणि अशा स्थितीमध्ये जर अशा हत्या होत असतील उद्या राहायचं कसं, या संदर्भात चिंता आहे। माझं पोलिसांना आवाहन आहे या ठिकाणी की ह्या घटनेची चौकशी तातडीनं केली पाहिजे, या घटनेची मी निंदा करतो आणि जळगाव जिल्ह्यातली परिस्थितीसुद्धा आज कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर आहे, त्याकडे पोलिसांनी आता अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे। अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल,
अतिशय निर्दयी क्रूरपणे त्या चारही लहान मुलांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण बघताय अतिशय रस्त्यावरच हे घर आहे, अगदी वापराचा रस्ता आहे, परंतु या ठिकाणी रात्रीच्या वेळी ही घटना घडली आहे. तर सध्या चौकशी सुरू आहे, पोलीस अधिकारी उच्चस्तरीय सगळी चौकशी सुरू आहे, चाललेली आहे. पण प्रथमदर्शनी असं दिसतंय की मला वाटतं ती लहान जी मुलगी होती 13 वर्षाची, तिच्यावर प्रथमदर्शनी ज्या मी ऐकतो आहे, मला माहिती मिळते अधिकाऱ्याकडून, त्यामुळे तिच्यावर बलात्कार झालेला आहे. आणि त्यानंतर तिघी भावंडं त्या ठिकाणी सोबत झोपलेली होती, मला वाटतं त्यांना जाग आली असेल काय असेल, तरी चौकशीचा भाग आहे. परंतु एक निश्चित आहे की एक अमानुष प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि त्यातून हे हत्यासत्र जे घटना आहे ही या ठिकाणी घडलेली दिसते. तुम्ही आरोपींच्या संदर्भात काय मागणी कराल? आरोपींच्या संदर्भात पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहेत आपण बघतायत, पण जे याच्यामध्ये आरोपी असतील ते लवकर मिळाले पाहिजेत. मी SP या ठिकाणी बोललेलो आहे, त्यावरून मला असं कळतं की लवकरच ते आता काही लोकांना ताब्यामध्ये ताब्यात घेतलेलं आहेत. SIT या ठिकाणी चौकशी करते, तपास करते आहे. पण तो ज्या पद्धतीने म्हणजे अगदी कुऱ्हाडीचे घाव घालून ज्या पद्धतीने अमानुष अशी म्हणजे त्या डेड बॉडीकडे बघवतही नव्हतं अशा पद्धतीने त्यांचे सगळे छिन्नविछिन्न त्यांचे सगळे त्याची बॉडी झालेली आहे, शरीर झालेलं आहे. लवकरात लवकर हे सगळे आरोपी मिळाले पाहिजेत. आपण बघतोय दिवसेंदिवस या घटना वाढत चाललेल्या आहे. काल औरंगाबादला परवा 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, आता ही 12-13 वर्षाची मुलगीची मोठी तिच्यावर या ठिकाणी बलात्कार झालेला आहे. सगळ्यांची तिकडे निग्रोण हत्या झालेली आहे. राज्यामध्ये दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चाललेलं आहे. एका दिवसाआड दररोज कुठे ना कुठे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मला वाटतं अधिक सरकारने लक्ष देण्याची या ठिकाणी गरज आहे. हा काही राजकीय कुठला भाग नाही आहे, खरं म्हणजे राजकारण करण्याचा विषय नाही आहे. परंतु जे काही घडलं आहे ते अतिशय अमानुष आहे आणि लवकरात लवकर आरोपींना पकडलं गेलं पाहिजे, त्यामुळे पुढच्या सगळ्या भविष्यात होणाऱ्या घटना यांना कुठेतरी अंकुश बसेल. घटनास्थळी IG साहेब येत असल्याची माहिती मिळते काय सांगू? नाही, तर त्यांच्या तपासाचा भाग आहे. 4 मर्डर या ठिकाणी झालेले आहेत, 4 खून झालेले आहेत. त्यामुळे IG येतील, DIG येतील, मोठे वरिष्ठ अधिकारी येतील, वेळप्रसंगी मंत्री येतील, ते होत राहील. परंतु मला वाटतं की या ठिकाणी ही चौकशी तत्काळ होऊन म्हणजे लवकरात लवकर आरोपी सापडले पाहिजे. म्हणजे पुढचे जे पुरावे आहेत सगळे, जे झालेल्या घटना आहेत, म्हणजे पुढे केस व्यवस्थित कोर्टामध्ये मांडता आली पाहिजे. आरोपींना अतिशय कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी. भाऊ, तुम्ही 4 जणांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे, बलात्काराचा संशय या ठिकाणी व्यक्त केला जातोय, तुम्ही कसं बघताय? पालकमंत्री आहात तुम्ही. नाही, आज सकाळी मुंबईत येत असताना आदरणीय CM साहेबांचा फोन आला आणि त्याच्यानंतर ही माहिती मला कळाली की या ठिकाणी 4 जणांचा निर्गुण खून करण्यात आलेला आहे. त्यावेळेस आदरणीय CM साहेबांनी सांगितल्याप्रमाणे SP साहेबांना मी ज्यावेळेस फोन लावला तर ते घटनेच्या ठिकाणी या ठिकाणी पोहोचलेले होते. म्हणजे विदिन 10 मिनिटांमध्ये ते गाडीमध्ये बसले आणि रायवेर पोलीस स्टेशनला त्यांनी या ठिकाणी येऊन घटनास्थळी भेट दिली. एवढंच नव्हे तर नाशिक रेंजचे आमचे दिगावकर साहेब सुद्धा जे प्रमुख आहे या विभागाचे, ते सुद्धा या ठिकाणी नाशिकहून डायरेक्ट या ठिकाणी आले. आणि आताची जर माहिती जर आपल्याला द्यायचं म्हटलं तर तपास हा योग्य पद्धतीने पॉझिटिव्ह पद्धतीने सुरू आहे आणि काही दिवसांमध्ये आपल्याला त्या गोष्टीचं फलश्रूत झाल्याचं या ठिकाणी दिसणार आहे. आतापर्यंत काही जणांना ताब्यात घेतलेलं माहिती पडत आहे, यात आरोपी निष्पन्न झालेले आहेत का? 3 आरोपी या ठिकाणी संशयित म्हणून या ठिकाणी अटक केलेले आहेत आणि आता पुढचा तपास सुरू आहे, पण तो तपास योग्य पद्धतीने आणि पॉझिटिव्ह आहे. या घटनेमध्ये जे आरोपी येतील त्यांच्यासाठी कठोर कारवाईसाठी आपण काय मागणी करणार? किंवा आता या ठिकाणी प्रथमतः तर आरोपी निष्पन्न होणे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते झाल्यानंतर निश्चितपणाने त्यांच्याकरता कठोर कारवाई करण्याकरता या ठिकाणी आपण मुख्यमंत्री मोदींना तर सांगणारच आहेत, पण उद्या वेळ पडली तर गृहमंत्री सुद्धा इथे येतील आणि मला तरी वाटतं त्याच्यावर काही निर्णय घेण्यात येईल. पण उज्ज्वल निकमांची सुद्धा या खटल्यामध्ये मी सकाळी बोललो आहे आपल्या ABPC की वेळ पडली तर आदरणीय आपल्या जिल्ह्याचेच उज्ज्वल निकम साहेब यांना विनंती करून या खटल्याकडे देण्याचा आपण प्रयत्न करूया. शासनाकडनं पीडितांना काही मदत मिळेल? अजून या ठिकाणी तसं काही ठरलेलं नाही, पण माननीय मुख्यमंत्री मोदींशी मी आता बोलणारच होतो, पण ते VC मध्ये असल्यामुळे त्यांच्याशी बोलता आलं नाही, पण पीडितांना काही ना काही मदत या ठिकाणी शासनाकडून देण्यात येईल. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.